संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. गृहविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, एमपी पाटील यांची माहिती. शिंदे फडणवीस सरकारकडून भूविकास बँकेच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे थकीत कर्जदार शेतकरी व कर्मचाऱ्यांची दिवाळी शिंदे फडणवीस सरकारमुळे गोड होणार आहे, अशी माहिती भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष एमपी पाटील यांनी दिली. राज्यातील भूविकास बँका अवसायनात निघाल्याने बँकेचे कर्जदार शेतकरी व कर्मचारी अडचणीत आले होते. शिखर भूविकास बँक व 29 जिल्हा भूविकास बँकांच्या 59 मालमत्ता असून त्यापैकी 15 मालमत्ता शासनास हस्तांतरित करावयाच्या असून उर्वरित 45 मालमत्तांची लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावास आता वित्त विभागासह सहकार मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. त्यातून शेतकरी कर्जमाफी व कर्मचारी देणी भागविण्यात येणार आहेत. राज्यातील 69,000 हेक्टर शेतजमिनीवरील बोजा कमी होणार आहे. याचा लाभ 34,788 थकीत कर्जदार शेतक यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांची एकूण थकीत देणी 275,40,00,000 रुपये राज्य शासनाकडून देणे असलेली रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मंत्रालयापर्यंत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागणार असून भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना व थकीत कर्जदार शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकरी व कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार आनंदराव आडसूळ, अजितदादा पवार, आमदार बच्चू कडू, आमदार प्रकाश आबिटकर, वैभव नाईक कोल्हापूर, जिल्हा भाजपचे अध्यक्ष शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे मोलाचे योगदान व सहकार्य झाले.